नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आपले पंतप्रधान जर त्यांच्या एका भाषणामध्ये जर स्वतः एका चित्रपटाच्या बाबत बोलत असतील, याचाच अर्थ तो चित्रपट काहीतरी स्पेशल असेल किंवा त्या चित्रपट रिलीज करण्यामागे काहीतरी प्रोपोगँडा असेल, नाही का? 370 को लेकर के कोई फिल्म आने वाली है, मुझे लगता है आपका जय जयकार होने वाला है पूरे देश में. सो मंडळी, आर्टिकल 370 नावाचा एक नवीन हिंदी सिनेमा आज आपल्या भेटीला आलेला आहे. तसं बघायला गेलं तर जर तुम्हाला असेल पेपर वर्क, लीगल डॉक्युमेंट्स आणि या सगळ्या गोष्टी, या सगळ्या चर्चा जर आवडत असतील जसं ओपनहायमरमध्ये होतं तसंच, तर तुम्हाला हा सिनेमा आवडेल, नाहीतर तुमच्या डोक्याचा भोगा होऊन जाईल. जर तुम्ही असं एक्सपेक्ट करून चालणार असाल की हा सिनेमामध्ये आपल्याला काहीतरी एकदम ॲक्शन सिक्वेन्स, फाईट सिक्वेन्स, हिरोइझम असं सगळं बघायला मिळेल, तर तसं होणार नाही. आर्टिकल 370 इम्प्लिमेंट झाल्यानंतर कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट्सची, लीगल प्रोसेसची, पेपरवर्कची गरज लागली आणि कशाप्रकारे अमित शहानी आणि नरेंद्र मोदींनी आर्टिकल 370 इम्प्लिमेंट केलं पार्लिमेंटमध्ये आणि सगळीकडे, याच्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. इन द एंड नो डाऊट हिरो म्हणून अमित शहासाहेब किंवा नरेंद्र मोदी साहेब म्हणूनच येतात, बट ठीक आहे, आता ते तुमचं तुम्हाला प्रत्येकाचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकतो. या सिनेमाची खरी नायक किंवा नायिका माझ्यासाठी आहे ती म्हणजे यामी गौतम. तिने कुठल्याही प्रकारचं हिरोइझम आणण्याचा प्रयत्न केला नाही आहे, किंवा जसा जॉन इब्राहिम पॅट्रियोटिक सिनेमांमध्ये ब्लँक फेस किंवा डेड फेस ठेवतो तसाही ठेवला नाही आहे. जेव्हा इमोशन्सची गरज आहे तेव्हाच तिने इमोशन्स आपल्यासमोर सादर केले आहेत. आता या सिनेमामध्ये एकही गाणं नाही आहे, 3.5 तासाचा हा सिनेमा आहे, सो जरा तुम्हाला डोईजड जाऊ शकतो. आता एकही गाणं नसल्यामुळे सिनेमाची संपूर्ण जबाबदारी आली ते या सिनेमाच्या बॅकग्राऊंड म्युझिकवर. अनफॉर्च्युनेटली बॅकग्राऊंड म्युझिक तेवढं काही जमून आलं नाही आहे जेवढं ते ओरीमध्ये जमून आलं होतं, किंवा ओरीमध्ये फाईट सिक्वेन्सेससुद्धा होते. याच्यात सुद्धा 1 का 2 फाईट सिक्वेन्स आहेत. एक फर्स्ट हाफमध्ये जेव्हा ते टेररिस्टला पकडायला आपली आर्मी जाते, तो ॲक्टिंग वाईज यामी गौतम आणि प्रियमणी या दोघींनीही चांगली कामं केली आहेत. आणि त्याचबरोबर जर आपण बाकीचे 2 मेन लीड म्हणजे अरुण गोविल यांनी नरेंद्र मोदी साहेबांचं काम केलं आहे, तर किरण करमरकर यांनी अमित शहा साहेबांचं. आता अरुण गोविल जे आहेत ते कुठल्याही प्रकारे मोदींना मिमिक करायला जात नाही आहेत. त्यांनी स्वतःच्या स्टाईलने नरेंद्र मोदी यांचं कॅरेक्टर किंवा पंतप्रधानाचं कॅरेक्टर आपल्यासमोर पोर्ट्रे केलं आहे. पण किरण करमरकर जे आहेत ते अमित शहाला फुल मिमिक करायला जातात. आणि नो डाऊट ट्रेलर बघून मला आवडलं होतं त्यांची ती, ज्या प्रकारे त्यांनी ते कॉपी केलं होतं ते, पण ओव्हरऑल सिनेमामध्ये मग जरा हे कुछ ज्यादा हो गया असं होतं. बट ठीक आहे, एक चांगला प्रयत्न त्यांनी केला असं म्हणायला काही हरकत नाही. ओव्हरऑल सिनेमा चांगला आहे, बट मी तुम्हाला सांगेन OTTवर तुम्ही येण्याची वाट बघू शकता आणि OTTवर हा सिनेमा बघू शकता, तिकडे तुम्हाला नक्की आवडेल. बाकी जर तुम्ही हा सिनेमा बघितला असेल आणि तुम्ही माझ्या मतांशी सहमत आहात किंवा असहमत आहात, मला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.